नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बेसनचे लाडू करणार आहोत। एकदम मस्त लुसलुशीत झालेले आहेत, कलर तर इतका खूप छान आला आहे त्याला। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। एकदम तोंडात घातले की विरघळणार असे लाडू आहेत साजूक तुपातले। तर आपण ते कसे करायचे ते आता बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप बेसन घेतले। बेसन म्हणजे हे दुकानातलं नाही आहे, मी घरी डाळ दळून गिरणीतून दळून आणलेलं आहे। हा 1 कप आहे आणि हे 2 कप आहे, म्हणजे एकूण 1/2 किलो पीठ आहे हे। त्याच्यासाठी मी इथे 1/2 कप साखर घेतले, 1/2 कप साजूक तूप आहे, थोडेसे काजू बदाम आणि चारोळी आहेत। आता आपण आधी पीठ भाजायला घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, आपण गॅस चालू करूया। आता आपण हे पीठ कढईमध्ये घालूया। आधी तूप नाही घालायचं, असं सुकं पीठ आपण थोडं 1-4 मिनटं भाजून घेऊया। कधी पण बेसन भाजताना जाड बुडाची कढई घ्यायची आणि अशी पसरट घ्यायची, म्हणजे आपल्याला पीठ छान भाजता येतं त्याच्यामध्ये। बेसन भाजायचं म्हणजे सतत हलवत राहायला लागतं, नाही तर ते लगेच खाली लागतं। पीठ मी सतत हलवत 1-4 मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे। पीठ भाजल्याचा वास येतो आहे, तर आपण त्याच्यात 1-2-3 चमचे तूप टाकूया। आधी सगळं तूप एकदम नाही टाकायचं, इथे मी 4 चमचे तूप टाकून घेते। तूप टाकलं की पिठाच्या गुठळ्या वायरा तयार होतात, ते अशाच मोडत मोडत आपण पीठ भाजायचं आहे। आता आपण आणखीन 2 चमचे तूप टाकूया त्याच्यामध्ये। मीडियम गॅसवरती हे असं पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे खमंग भाजलं जातं। पीठातलं छान भाजलं गेलं आहे, आता आपण त्याच्यात आणखीन 1 चमचा तूप घालणार आहोत। आणि पुन्हा 1-5 मिनटं आपण हे असंच हलवत भाजून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती मी भाजते, मस्त कलर आलाय पिठाला। पीठ आपलं छान भाजलं गेलं आहे आणि गिरणीतून दळून आणलेलं असल्यामुळे थोडं रवाळसरच पीठ होतं, त्याच्यामुळे मस्त रव्यासारखं त्याला टेक्स्चर आलेलं आहे। आता आपलं पीठ छान भाजून झालं आहे, मस्त वास सुटला आहे। आता आपण हे एका ताटात काढून घेऊया, म्हणजे पटकन थंड होईल। आता जे आपलं 1 चमचा तूप उरलं आहे ते आपण कढईत काढून घेऊया। आणि यामध्ये आपण हे जे काजू बदाम आणि चारोळी घेतली ती भाजून घेऊया।
छान भाजून घ्यायची, म्हणजे खाताना छान कुरकुरीत लागतात. काजू बदाम छान भाजून झाले तर मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण आपल्या पिठावरती घालून घेऊया. असं आपलं मिश्रण थोडं थंड झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि इथे माझ्याकडे जायफळ आहे ते थोडं आपलं ताजं ताजं किसून घालूया. जी आपण साखर घेतली ती आपण त्यात घालूया आणि हे ड्रायफ्रूट घेतले आपण भाजून, काजू बदाम आणि चारोळी ती पण त्यात घालूया आणि हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपलं मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याचे लाडू वळूया. हलक्या हाताने लाडू वळायचे म्हणजे छान एकदम गोल गरगरीत असे लाडू आपले तयार होतात. तुम्ही बघू शकताय मस्त आपला लाडू तयार झालेला आहे. असेच आपण सगळे लाडू तयार करूया. असे आपले बेसनचे मस्त लाडू तयार झालेले आहेत. एकदम छान एकदम तोंडात घातल्याबरोबर विरघळतात, दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. तर असे आपले 1.5 किलोचे 17 लाडू झालेले आहेत. 1.5 किलो बेसन घेतलं होतं मी, त्याचे 17 लाडू झालेले आहेत. असेच येत्या दिवाळीला तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.